नमस्कार मंडळी. काळं मसाला वांगं म्हटलं की गुलाबी थंडीतील ते खूप जुने दिवस मला आठवतात. आठवडी बाजारून आणलेला खडा मसाला आई तव्यावरती खमंग भाजून पाट्यावर वंट्यावरती वाटायची आणि चुलीवरती या मसाल्याच्या वांग्याची फोडणी दिली की पोटामध्ये कडकडून भूक लागायची आणि मग ते वांगं चुलीच्या निखाऱ्यावरती अगदी तासभर उकळत राहायचं. अगदी दूरपर्यंत घमघमाट सुटलेला असायचा. गरमागरम चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी, लोणचं, लिंबू, त्यानंतर पातीचा ओला कांदा असायचा आणि मग तो जेवणाचा घराच्या अंगणात बसून तो बेथ सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेत त्या जेवणाची स्वर्गीय चव काय होती. तर मंडळी ती भाजी, तशी वांग्याची भाजी मी अधूनमधून अजूनही करत असतो. तर आज तशीच वांग्याची भाजी तुमच्याशी देखील शेअर करत आहे. किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या वांग्याच्या स्पेशल भाजीसाठी आपल्याला लागणाऱ्या पदार्थामध्ये हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, थोडेसे तीळ, धणे, त्यानंतर खोबऱ्याचे काप, त्यानंतर लवंग आणि काळ्या मिरी आपण 4-4, 5-5 घेतले, थोडंसं दगडफूल, त्यानंतर साधे जिरे आहेत, 6 जिरे आहेत आणि थोडीशी जावित्री. आता यानंतर इथे वांगे तर तुम्ही पाहतात पा काटेरी आहेत, गावरान वान आहे, मध्यम आकाराचे, खूप छोटे नाही आणि खूप मोठे नाही. आणि या वांग्याची जी टेस्ट आहे, तर अशा काळं वांगं मसाल्याचं बनवायचं असेल तर अशीच वांगी आपल्याला पाहिजेत आणि त्यामध्ये फारसं बी देखील नको आहे. तर या प्रकारे नेहमीप्रमाणे थोडासा देठ कापून टाकायचा आहे आणि उभे आणि आडवे आपल्याला या प्रकारे काप द्यायचे आहेत, तर जेणेकरून किडही दिसेल आणि शिजायलाही सोपं जाईल. तर या प्रकारे मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगी चिरून आपण या प्रकारे थोडीशी बाजूला ठेवून देऊया. आता एका पॅनमध्ये थोड्याशा तेलात, तर मसाल्यामध्ये पा सगळ्यात अगोदर आपण धणे, त्यानंतर धणे थोडेसे अगदी गरम, अगदी तेलामध्ये थोडेसे तडतडायला लागले की लगेच हरभऱ्याची डाळ, अगदी हे 1-1 टेबलस्पून आहे. आणि खड्या मसाल्यांमध्ये जावित्री, त्यानंतर दगडफूल, त्यानंतर काळी मिरी, लवंगा आणि 6 जिरे आणि साधे जिरे. आपण एवढंच यामध्ये काळा मसाला घेतला आहे. वरून थोडेसे खोबऱ्याचे काप टाकून द्या, 4-5 लाल मिरच्या आणि आपल्याला मंद आचेवरती हे चांगलं या प्रकारे असं खमंग परतून घ्यायचं आहे. यानंतर त्याच पॅनमध्ये अगदी साधारण अर्धी वाटी शेंगदाणे, 1-1.5 टेबलस्पून तीळ देखील आपण चांगले परतून तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला अजून यासाठी लागेल, त्यामध्ये आपण एक मोठा कांदा अगदी ओबडधोबड चिरलेला, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक देखील यामध्येच टाकून द्या. आणि कांदा मात्र आपल्याला चांगला अगदी काळसर रंग असा यायला लागला पाहिजे, तोपर्यंत या प्रकारे तेलात परतून घ्यायचा, नाहीतर मग तुम्ही तो भाजून घेतला तरी चालेल. तोपर्यंत इथे आपला मसाला थंड झाला आहे. तर मिक्सरमध्ये पाणी न टाकता अगोदर चांगलं फिरवून घ्या या प्रकारे. आता यामध्ये तीळ आणि शेंगदाणे देखील आपण टाकून घेऊया आणि परतलेला जो कांदा, लसूण, अद्रक वगैरे जे आहे ते देखील आपल्याला यामध्येच टाकायचं आहे. आणि आता गरजेनुसार पाणी टाकून अगदी फाईन पेस्ट काढायची आहे, अगदी पाट्यावर वाटला जातो तसा. गरम मसाला 1/2 टेबलस्पून, त्यानंतर कांदा लसूण मसाला इथे मी साधारण 1 टेबलस्पून पूर्ण टाकणार आहे आणि पाणी टाकून आता आपल्याला या प्रकारे याची फाईन पेस्ट बनवून घेतली पाहा आपण. परंतु इथून फोडणीपासून पुढे जे आहे, तर या वांग्याची जी प्रोसेस आहे ती टप्प्याटप्प्याने आपल्याला करायची आहे. तर 2-3 डाव तेल घेतलं आहे आपण, मोहरी साधारण 1/2 टेबलस्पून, 3 व्यक्तींसाठी ही भाजी आहे, त्यानंतर जिरे, यानंतर हिंग 1/2 टीस्पून आणि 1 टीस्पून हळद टाकली की लगेच फ्लेम थोडीशी आपण लो ठेवलेली आणि लगेच यामध्ये आपलं जे वाटण होतं मसाल्याचं आता टाकून द्या. तर बा हे वाटण टाकल्या याचा जो मसाल्यांचा जे आपण दरवळ ज्याला म्हणतो तो दरवळच आपल्याला अगदी सुखावून टाकेल आणि ह्या ही भाजी नेमकी कशी बनेल याची चाहूल आपल्याला अगदी स्टार्टलाच मिळेल. यानंतर पाण्यामध्येच आपण ठेवलेली ही वांगी देखील आता आपण यामध्ये मसाल्यात लगेच टाकून दिलीत परतायला. परंतु हा मसाला आपल्याला फार वेळ परतायचा नाही, इथे आपल्याला तेल सुटू द्यायचं नाही वगैरे काहीही नाही आहे. तर हार्डली 2 मिनिट फक्त थोडंसं वांग्याला मसाला लागेपर्यंत परतून घ्या आणि लगेच यामध्ये गरम पाणी आपण टाकले पा साधारण 1 तांब्या म्हणजे 1/2 लिटर. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चांगलं एकदा थोडंसं मिक्स करून घ्या. चवीपुरतं वरून मीठ
आणि एकदा थोडीशी उकळी यायला लागली की आपल्याला याला 5 ते 10 मिनिटाची आपल्याला याला वाफ द्यावी लागेल आणि वाफेमध्येच हे वांगं अगदी सहज शिजेल आणि या प्रकारे वांगं आपलं शिजून तयार आहे. तर मंडळी, हे पारंपरिक काळं मसाला वांगं काय असतं एकदा तुम्ही फक्त या प्रकारे करून पहा आणि पारंपरिक भाज्यांची लज्जत काय असते एकदा नक्की अनुभव घेऊन पहा.